पाकिस्तान आणि चीन भारताची खुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाहीत सध्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची बैठक चालू आहे जिथं पाकिस्ताननं काही कारण नसताना परत एकदा काश्मीरचा विषय उपस्थित केलेला आहे यासोबतच काही दिवसांपूर्वी चीनने लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती आगळी करण्याचा प्रयत्न केला होता आता या सर्व घडामोडीवरती भारतानं पाकिस्तान आणि चीन या दोघांना खडे बोल सुनावत युनायटेड नेशन्सच्या क्रेडिबिलिटीवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत युनायटेड नेशन्समध्ये अर्थातच भारताचे परराष्ट्रमंत्री मंत्री जयशंकर हे भारताचं प्रतिनिधित्व करतायत आणि एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात पाकिस्तानला सुनावले आणि ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्यांनी युनायटेड नेशन्समध्ये उपदेश देऊ नये असं सुद्धा म्हणलेलं आहे काय घडलं आणि जयशंकर यांनी मांडलेली भारताची भूमिका काय आहे हेही आपण बघूयात नमस्कार मी अरुणरा जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पाकिस्तानमध्ये भारतद्वेष हा कायमच त्यांच्यासाठी राजकीय मुद्दा राहिलेला आहे आणि त्यांची राजकारण हे भारत द्वेष या मुद्द्याभोवतीच फिरलेला आपल्याला दिसते अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कायमच मदत करण्याची भूमिका घेतली आणि मिळालेल्या मदतीचा विरोधी कारवायांसाठी केला हे आपण जाणतोच पाकिस्तानमधली आर्थिक परिस्थिती नेमकी आहे काय त्यांच्यातली राजकीय परिस्थिती नेमकी आहे काय याच्यावरती आपण एपिसोड बनवलेला आहे तरी सुद्धा युनायटेड नेशन्स मध्ये यश जयशंकर यांच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित करत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी यावरती उपाय शोधण्याची गरज व्यक्त केली बिलावल भुट्टो म्हणाले की संयुक्त राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी त्याचं लोकशाहीकरण करणं गरजेचं आहे आता मुळामध्ये लोकशाही या विषयावरती पाकिस्ताननं बोलणं हाच विरोधाभास आहे भुट्टो यांच्यानुसार काश्मीर हा अजूनही प्रलंबित मुद्दा आहे जर तुम्हाला परिस्थिती सामान्य करायची असेल तर काश्मीरच्या मुद्द्यावरती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पारित केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी केली जायला हवी असं त्यांनी म्हणलं आता काहीही गरज नव्हती त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरचा विषय काढण्याची कारण की त्यांची इथं आर्थिक परिस्थिती काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे कधी नव्हे तितकी अभूतपूर्व महागाई त्यांच्या इथं आहे त्यांचं चलन डॉलरच्या तुलनेमध्ये मजबूत घसरलेलं आहे राजकीय आघाडीवरती सुद्धा गोंधळ उडालेला आहे थोडक्यात काय त्यांची अर्थव्यवस्था गाळामध्ये असताना आणि राजकीय आघाडीवरती गोंधळ उडालेला असताना पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा मांडणं अपेक्षित नव्हतं कोणतंही आंतरराष्ट्रीय स्टेज मिळाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे समजणं फार गरजेचं आहे आणि या बाबतीमध्ये पाकिस्तानला अजून फार मोठी मजल गाठायची आहे बघा बुट्टो यांच्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मग हे स्टेज जे मिळालेलं आहे ह्या स्टेजचा पुरेपूर वापर केला आणि संधी सोडली नाही ते म्हणाले की संयुक्त राष्ट्राची कार्यक्षमता ही सध्याच्या घडीतील महत्वाच्या समस्यांची जसं की हवामान बदल आजार इंटरनॅशनल वाद जे काही चालू आहेत किंवा टेररिझमचा जो काही मुद्दा आहे यांचा सामना कसा केला जाईल याच्यावरती अवलंबून तसंच या समस्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही एखाद्या देशाकडून दुसऱ्या देशात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं हा सुद्धा त्याचाच भाग आहे असं त्यांनी म्हणलंय ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्यांनी शेजारी देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्यांना या परिषदेमध्ये उपदेश करण्याचा नैतिक अधिकार नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे म्हणजे त्यांनी या ठिकाणी पाकिस्तानला चांगल्याच पद्धतीने सुनावलेलं आहे आपण जर का थोडंसं पाठीमागं गेलो तर आपल्या लक्षात येईल की तीनशे सत्तर हे कलम हटवल्यानंतर पाकिस्ताननं भारतासोबतचे डिप्लोमॅटिक टाईज ते डाऊनग्रेड केले जे अजूनही पूर्वपदावरती आलेले नाही आहेत पाकिस्तानने जे त्यांना कोणतंही स्टेज मिळालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या स्टेजवरती हा मुद्दा कायमच मांडला तांडव केलं पण भारतानं तीनशे सत्तर कलम हटवणं हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याची भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि ती बरोबरच आहे भारताकडून कायमच पाकिस्तानला अँटी इंडिया प्रोपगांडा जो त्यांचा आहे तो बंद करायला सांगितलं गेलं होतं पण पाकिस्तान काही सुधारलं नाही आणि युनायटेड नेशन्समध्ये आता यश जयशंकर यांनी सुनावल्यानंतर थोडाफार फरक पडायला हवा असं अपेक्षित आणि तसा आंतरराष्ट्रीय दबावसुद्धा तयार होऊ शकतो म्हणजे तशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे कारण की जी ट्वेंटीचं अध्यक्षपद जे आहे ते आता भारताकडे आहे आणि ज्या जगातल्या आर्थिक महासत्ता आहेत किंवा जे वेगाने विकसित होणारे देश आहेत ते भारतासोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि अशा वेळेस ते भारतालाच सपोर्ट करणार आहेत युनायटेड नेशन्समध्ये चीनला सुद्धा एस जयशंकर यांनी लक्ष केलं होतं दहशतवादाच्या मुद्द्यावरती सर्व जग एकवटत असताना काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहेत असं ते म्हणाले या ठिकाणी अर्थातच दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश कोणता आहे पाकिस्तान आणि याला पाठीशी घालणारं कोण आहे तर चीन चीनने कायमच त्यांचं जवळ जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट सदस्यत्व आहे किंवा त्यांना त्याद्वारे ते मिळालेलं जे व्हेटो पॉवर आहे याचा उपयोग पाकिस्तानला पाठीशी घालण्यासाठी केलेला आहे ज्याच्यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली ले आपल्याला दिसतीये आणि म्हणूनच यश जयशंकर यांनी युनायटेड नेशनच्या या व्यासपीठावरून चीनला सुद्धा सुनावलेलं आपल्याला दिसते आता बघा गेल्या काही महिन्यांपासून जर का आपण बघितलं भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते अधिकाधिक अटॅकिंग होताना दिसतंय याच्या मागची कारणं काही जर का आपण बघितली तर बघा ग्रोथ प्रॉस्पेक्ट जे आहेत भारताचे हे खूप चांगले आहेत म्हणजे संपूर्ण जग मंदावलेलं असताना म्हणजे अमेरिका घ्या ब्रिटन घ्या युरोपियन युनियन घ्या किंवा चीन घ्या हे मंदावलेले असताना भारताचे जे ग्रोथ प्रॉस्पेक्ट आहेत हे खूप चांगले आहेत यासोबतच सध्या भारतामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे अगोदरचं सरकार आताचं सरकार स्टेबल सरकार आहे याच्यामुळे सुद्धा परराष्ट्र नीतीमध्ये एक कंटिन्युटी राहते जी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते यासोबतच क्वाड देशाचं जे काही महत्व वाढलेलं आहे पॅसिफिक महासागरामध्ये मा त्याचाही भारताला फायदा होताना दिसतोय क्वाडमध्ये आहे कोण तर जपान आहे ऑस्ट्रेलिया आहे भारत आहे अमेरिका आहे आणि हे पाठबळ भारतासाठी फार महत्वाचं आहे अमेरिका वारंवार भारताची बाजू घेण्याचा प्रयत्न करतोय भारताला जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल हे तो प्रयत्न करतोय आणि दोन्ही देशांमध्ये दे, नुकताच एक युद्धाभ्यास सुद्धा झाला आणि येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होऊ शकतं तर सुधारणा होऊ शकते त्याच्यामध्ये सुद्धा मोठी लीड घेतली जाऊ यासोबतच जसं लॉकडाऊन लागलं ला तेव्हापासून चायना प्लस वन याची जी चर्चा चालू आहे त्या चर्चेने परत एकदा जोर पकडलेला प्लस त्यावेळेस जगाचे जे काही इकॉनॉमी आहे किंवा संपूर्ण जगाची इंडस्ट्री जी आहे ही चीन सोडून इतर कोणत्या तरी देशाचा शोध घेते की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येईल मग ज्यावेळेस जो इतर देश म्हणला जाते किंवा प्लस वन म्हणलं जाते हे मी गेल्या भरपूर एपिसोडमध्ये म्हणलेलं आहे की प्लस वन म्हणजे भारतच आहे आणि तो कॉन्फिडन्स जो आहे तो आपला पदोपदी जाणवतोय यासोबतच रशिया ही सपोर्टला आहेच म्हणजेच काय जर का अगदीच वेळ आली की बाबा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासंदर्भातली तर हे सगळे महत्त्वाचे देश जे आहेत ते भारताची बाजू घेताना दिसू शकतात यासोबतच मल्टी अलाइनमेंट हा जो भारताचा नवीन एक अजेंडा आहे तोही भारताच्या पथ्यावर पडलेला दिसतोय या आधी कसं होतं नॉन अलाइनमेंट होतं अलिप्तवादी ही भूमिका होती पण आता आपण काय करतोय आपले इंटरेस्ट जे आहेत हे सर्वप्रथम आपण पुढे ठेवतोय आणि याच्यामुळंच कोणाही एका देशावरती अवलंबून न राहतो मल्टी अलाइनमेंटचा पुरस्कार होतंय कसं तर आपली बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढलेली आहे आणि यासोबतच क्षमता सुद्धा वृद्धिंगत होताना दिसते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद